शंभरामध्ये काल आणि आज आणखीन एखाद्या दिवसाचे पंचनामे अध्यक्षमध्ये पूर्ण होतील. कोणी कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्याची करण्याबद्दल काही नकार दिलेला नाही. कर्मचारी संपावर असल्यामुळे ते म्हणतात शेतकऱ्यांच्या करता आम्ही पंचनामे करू पण सही करणार नाही. स्वतः आपण शेतकरी आहेत. विखे पाटील साहेब आपण एक गोष्ट लक्षात घ्या की उद्याच्याला ते दगड जो आहे दगडासारख्या गारा पडलेल्या आहेत त्या उद्या वितळल्या तर त्याच्यानंतर काहीच तिथे राहणार नाही. आणि मग पंचनामा कसा करायचा काय करायचा हा सगळा प्रश्न अध्यक्ष महोदय निर्माण होणार आहे. कालच्या अतिवृष्टी किंवा गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि त्याच्याबद्दल काही आपण जे काही मुद्दे उपस्थित केले ते वास्तव आहे. त्याच्यामध्ये कोण नाकारत नाही. मी स्वतः अध्यक्ष महोदय काल काही भागांमध्ये जाऊन आलो आणि वस्तुस्थिती पाहिलेली आहे की त्यामध्ये नुकसान प्रचंड आहे. विशेष करून या गारपिटीमध्ये फळबागेचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. फळबागच म्हटलं म्हणजे द्राक्ष आहे किंवा मग डाळिंब आहे. गव्हाचं नुकसान झालंय काही ठिकाणी आंब्याचं नुकसान झालंय. अध्यक्ष महोदय ही संपूर्ण जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे हे बरोबर आहे की सरकारी कर्मचारी संपवर आहे परंतु सगळ्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सगळ्या संपवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सरकारचा या पंचनामे करण्यामध्ये जरी ते संपवर असले तरी पंचनामे करण्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय पंचनामे जे आता मला वाटतं आज दिवसभरामध्ये काल आणि आज आणखीन एखाद्या दिवसामध्ये पंचनामे अध्यक्ष महोदय पूर्ण होतील. कोणी कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्याची करण्याबद्दल काही नकार दिलेला नाही आहे. आणि म्हणून स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रभावित क्षेत्र आहे प्रत्यक्ष जाऊन स्वतः काही भागांमध्ये जाऊन पंचनामे ताबडतोब कसे होतील याबद्दलच्या सूचना अध्यक्ष महोदय दिलेल्या आहेत. आणि मग आज आपली चर्चा सुद्धा आहे. मला वाटतं दुपारी कृषी विभागाच्या अनुदानित मागण्यावर अध्यक्ष महोदय स्वतः आलेल्या आकडेवारी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयाशी अध्यक्ष महोदय चर्चा करून जी काही सभागृहाची भावना आहे तीच आमची भावना आहे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. या अस्मानी संकटामध्ये तो आज सापडलेला आहे त्याच्या मागे सरकार अध्यक्ष महोदय उभाच आहे. पण प्रत्यक्ष अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी काही आलेल्या आकडेवारी आल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय जी काही मदत करण्याची भूमिका सरकारची आपण अध्यक्ष महोदय जाहीर करू. महोदय महसूल मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय एक गोष्ट लक्षात घ्या कर्मचारी संपावर असल्यामुळे ते म्हणतात शेतकऱ्यांच्या करता आम्ही पंचनामे करू पण सही करणार नाही. जर पंचनामे केले आणि सही केली नाही स्वतः आपण शेतकरी आहेत. विखे पाटील साहेब आपण एक गोष्ट लक्षात घ्या की उद्याच्याला ते दगड जो आहे दगडासारख्या गारा पडलेल्या आहेत त्या उद्या वितळल्या तर त्याच्यानंतर काहीच तिथे राहणार नाही. आणि मग पंचनामा कसा करायचा काय करायचा हा सगळा प्रश्न अध्यक्ष महोदय निर्माण होणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने एकत्र बसून त्या लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही नुसते पंचनामे करू नका त्याच्यावर सही करा. सही केल्याशिवाय इकडनं त्यांना मदत होऊ शकणार नाही. त्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आम्हाला स्पष्ट दिसत नाही. अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि सरकार मात्र ठोस अशी भूमिका घेत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.